ऐकून मैंने मला ते सर्वात जास्त बोलू लागले होते ती मात्र नाजुका वाटते एकदा जोरदार नाजुकाईसाठी टाळा होऊन जाऊद्याल आणि रोहित नेचे पहिलीच प्लेअर पिचेस केली होती चार षटकांचा सामना त्यानं माहिती होते की नाजुका एकटी जरी राहिली मैदानावरती तरी सामन्याला कुठल्या एकट्याने कुठे घेऊन जाईल जाऊया मेगा फायनलचा सामना आहे आरसीसीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा प्रियंका आणि नाजुका आणि तिकडे पाहते आपण आरतीला आरती आता काहीतरी कमाल करणार आहे नक्कीच शिल्पा यश लक्षिकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पहा आपण आता मात्र तिली मिडॉन ला क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडॉप शॉर्ट मिडॉन 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 लॉन्ग ऑन असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्पर्धेला सुरुवात स्कोरर चला आरती पहिला चेंडू मेगा फायनल सामन्यामधील षटद्वीपच्या पॉइंटला दिशेने खेळून काढलाय शॉर्ट पॉइंट बॅकवर्ड पॉइंट आणि पहिली धाव या मेगा फायनल मधली पाहायला मिळते प्रियंकाच्या रूपाने धावपळ करते धावा लागला त्या मात्र पिनबाद एक नाजुका स्ट्राइकला लेफ्ट हँड धावखरे फलंदाज नाजुका फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पाहूया आरती कशा पद्धतीने गोलंदाजी करते अंतिम फेरीतील हा सामना आहे जे राखून ठेवलेले आहे ते सर्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रणनीती पाहायला मिळते चित्रही पाहायला मिळेल स्कोर पाहायला मिळते मेडिकल क्षेत्रामध्ये नाजुकाने पहिला चेंडू खेळून काढलाय धावपळ करते धावा लागतात त्या तीन बाद दोन जबरदस्त आरती प्रियंकासाठी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल मात्र चेंडू जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाच्या नवीन चेंडू जातो एक धाव मात्र रोखू शकली नाही ती क्षेत्ररक्षक आणि धावपळ करते धावा लागतात त्या तीन बाद तीन तीन चेंडू मध्ये तीन धावा सर्वात महागडी खेळाडू नाजुका ओ मारे शबार शेटकर ये क्या हो गया ये गलती हो गई आरती से कैसी गलती हो सकती है जहां फील्डर चाहिए तो वही फील्डर नहीं है जबरदस्त क्षेत्ररक्षण पहला में होता है जबरदस्त हा जो षटकार आहे तो खूप खूप मोलाचा षटकार आहे नाजुका पुन्हा एकदा मी मला का रोहितने या संघामध्ये निवड केली हे मात्र दाखवून देते नाजुका हलकाच्या हाताने कटकण्याचा प्रयत्न करते प्रियंका नकार देते थांब येऊ नको मेगा फायनलचा सामना आहे या सामन्यामध्ये तो जिंकेल तो त्याचं नाव चष्टावरती कोरलं जाईल डब्ल्यू पी एल फर्स्ट सीझन मध्ये करने की कोशिश आरती की लेकिन यहाँ शॉर्ट स्क्वायर लेग के दिशा में एक रन लेती हुई नाजुका बढ़ता हुआ स्कोर दस पहली ओवर में दस रन आ चुके हैं देखते हैं इस तरह अगर खेलती रही तो चार ओवर में चालीस दर्शना कैप्टन
देखना है दर्शन इस मैच के लिए तैयार है पूरी रणनीति से। जब भी सेमीफाइनल का सामना चल रहा था उसी समय आरसीसी अपनी रणनीति तय कर रही थी, क्या करना है, किस तरह रोकना है इन दोनों टीम को। जबरदस्त टीमनेरी और इनके बीच में टारगेट मास्टर्स के बीच में जब सेमीफाइनल का सामना शुरू था तब बहुत ही प्लानिंग चल रहा था इन टीम का आरसीसी का। ये देखिए यहाँ गलती हो गई, ये गलती सेमीफाइनल में नहीं होनी चाहिए, फाइनल में नहीं होनी चाहिए। अब तक की सबसे बड़ी गलती और किसके साथ, एक तरफ प्रियंका थी दूसरी तरफ नाजुका थी। अगर ये थ्रो अच्छी होती तो वो एक पहुंचाना पड़ता था, रिटर्न बैक टू डगआउट। लेकिन यहाँ चले दर्शन फिर से गेंदबाजी के लिए तैयार, बहुत ही अच्छी गेंदबाजी प्रियंका की और ये बल्लेबाजी करते हुए प्रियंका सीधे परफेक्ट शॉट देखने मिला है। ये तो अलग अलग शॉट्स भी देखने मिल रहा है इस लाने के दरमियान। हम नजुका थे एक तरफ प्रियंका, दोनों एक दूसरे से बेहतरीन बल्लेबाजी करते हुए ही देखते हैं। ये देखिए सीधे बैट से खेला हुआ ये शॉट, जहाँ कोई भी फील्डर्स नहीं है वही गैप ढूंढती रहती है और वही अपना शॉट्स लगाती है नाजुका। क्यों न लगाए, ये मेगा फाइनल का मैच है, इसको जीतना जरूरी है। अब तक स्टार्टिंग से लेकर अब तक जितनी भी बल्लेबाजी की है उससे बेहतरीन बल्लेबाजी करने की कोशिश प्रियंका और नाजुका की। चले दर्शन फिर से तैयार, ये देखिए यहाँ तो एक रन जरूर मिलेगा, गेंद जाती हुई दूसरा रन की कोशिश और बहुत ही बेहतरीन एंड बिटवीन के, क्या बात है। मैंने बोला था पहले मैच से लेके फाइनल तक जितने भी शॉट्स नहीं खेले थे वही शॉट्स इस मैच में हमें देखने मिल रहे। फाइनल मैच के लिए सभी शॉट्स रखे थे और यह 6 रन सीधा बल्ले से खेल दिया है, क्या बात है। जबरदस्त आक्रामक ऐसी बल्लेबाजी मैंने दी अभी तक इस टूर्नामेंट में प्रियंका ने की नहीं थी, वही अभी इस मैच के लिए इस मेगा फाइनल के लिए स्कोर बोर्ड 22 रन, क्या बात है। 11 रनों की रनरसी खेलती हुई ये दोनों और दोनों भी बल्लेबाज अब तक खेल रही है, 2 ओवर खत्म हो चुके हैं, इसके बाद भी बहुत ही बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी। लेकिन अब रेखा देखना है, रेखा के लिए क्या स्ट्रेटेजी बनाई है, किस तरह बल्लेबाजी करती है रेखा, किस तरह की गेंदबाजी करती है। अब तक बहुत ही सही गेंदबाजी हुई है रेखा की। चले रेखा नाजुका, ये देखिए ये स्ट्रेटेजी रखी थी, इनको मालूम है रेखा को खेलना आसान नहीं है, बड़े शॉट लगाने जोखिम हो सकती है, रिस्की हो सकता है, या तो हमें एक ही रन चाहिए, एक एक रन से बनाने हैं बड़ा विशाल स्कोर। रेखा अब प्रियंका तैयार, ये देखिए आज एक ओवर के दिशा में एक्स्ट्रा ओवर के दिशा में खेलता हुआ ये शॉट और एक रन मिलेगा। वो शॉट है अब तक शॉट रखे है प्रियंका ने रेखा के लिए, जिस तरह का रेखा का आज तक अभी तक हमने देखा है, रेखा कभी लेग स्पिन करती है, कभी ऑफ स्पिन करती है, स्लो ऑन करती है, हर तरह की गेम करने में माहिर है रेखा। ये देखिए ये लेग स्टंप, ये बहुत खराब गेंद है, ये कभी भी जब रेखा डालती है
राजू ताई संजय पाटील यांचे इथे आगमन झालेलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्यांचं. जोरदार टाळ्या एकदा उभं राहून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. जिथे क्रिकेट तिथे राजू ताई पाटील असणारच. जबरदस्त कुठली स्पर्धा असू दे मुली खास करून मुलींसाठी खास साठी मुलींची स्पर्धा असल्यावर ताई तर नक्कीच आवर्जून उपस्थित असतात. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चले तीर्थ तयार रेखा 26 रन हो चुके. चले फिर से तैयार है रेखा. आखिरी मैच में किस तरह की गेंदबाजी करती है रेखा, क्या इनको रोक लेती है प्रियंका को. नहीं रोक पाएगी ये रेखा. और ये देखिए सीधा सीमा रेखा कॉर्नर रन के बाहर 4 रनों के लिए जबरदस्त बल्लेबाजी. ये सोच मैंने इससे पहले सबको कहा था कि जब सेमीफाइनल का मैच चालू था तब ये टीम क्या कर रही थी, क्या कर रही थी, तो यही कर रही थी, प्लानिंग बना रही थी क्या कर रहा है, किस तरह रेखा को खेलना है, और यही देखने के लिए मिल रहा है. जबरदस्त फिर से तैयार और नो बॉल. और नो बॉल. अरे और एक रन मिलेगा, 2 रन मिलेंगे और बढ़ता हुआ स्कोर 32. हमारे मेहमान अतिथि देव हो मराठी आमची संस्कृती आहे. आलेले सर्व मान्यवर हे देवा समान असतात आणि आमच्या राजाताई पाटील आज या स्पर्धेला उपस्थित झाले. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्या बात आहे बापू, पॉइंटच्या दिशेने शोन काढला फटका. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत करते ती मात्र प्रियंका. एकीकडे प्रियंका दुसरीकडे नाजुका आणि गोलंदाज आहे ती रेखा. स्कोरबोर्ड वरती स्कोर लागतोय तो मात्र 33-33. पहा मेगा फायनलचा विशाल स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना प्रियंका नाजुका हलका शाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रोखू शकला नाही. ही टेक्निक जबरदस्त टेक्निक वापरली जाते ती मात्र ज्याने समाज कार्याचा ठसा घेतला होता तेच आमचे आजोबाच संपूर्ण कार्य त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि आज मात्र राजूताई पाटील या सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आजोबा झाले, आपले वडील झाले आणि आता त्या सुद्धा या क्षेत्रामध्ये धावपळ करतील. धावा लागतात त्या मात्र 34. राजूताईचं खरोखरच कौतुक करावं लागेल. सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असतात, अडी अडचणीला धावून जातात असं आमच्या ताई. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. हा मात्र चेंडू जबरदस्त फोन काढला तो मात्र पॉवरच्या दिशेने नाचुकाने. त्या बात आहे धोनी आघाडी ही पहा कशा पद्धतीने फलंदाजी करतायत आणि धोनी ही ह्या फलंदाज युवामध्ये खेळताना आपल्याला दिसतायत आणि युवाच्या सर्वस्वी आमच्या ताईकडे बसलेल्या आहेत संगीताताई शिंदे. दरम्यान क्या बात आहे प्रियंका जबरदस्त फलंदाजी, नयन सुकवणारी, अप्रतिम, वर्णन करता न येणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर सुपर उत्तर दुप्पट जबरदस्त. धा फलकावरती धावा लागतात त्या मात्र 41-41 धावा धावपळ करते लागतात. अर्प गोलो क्या बात है गोलो. ओहो मजाक कब्बरे फटके पाहायला मिळतात. एक एक फटका राखून ठेवला होता जणू काही या अंतिम सामन्यासाठी. क्या बात है जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चमी जी फेको अपन अपन थी कोशिश थी, यही कोशिश थी और वो कोशिश प्रियंका रनआउट होऊन तंबू मध्ये परतते. अरविंद डेकोरेटर्स अरविंद डेकोरेटर्स कुठे असाल तर कृपया संदेश सरांशी संपर्क साधा. चला जबरदस्त थोडीशी एन्जॉय मला वाटते थकलेली दिसते आणि पाण्याची चुरला नक्कीच केली जाईल. धावपळ करते धावा लागतात त्या मात्र एक बाद 41
नाजुका हो बहुत जबरदस्त फटका होता परंतु तेवढाच फलोत्तर मध्ये अडवतो तो गोलंदाज प्रीतम जबरदस्त प्रीतम शेवटच्या दोन चेंडूवरती किती दावा करतात एकेरी दुहेरी चौकार की षटकार की गडीबार ओ बॉल प्रीतम जबरदस्त कमबॅक केले प्रीतम ने कमबॅक केले धावपळ करते धावा लागला त्या मात्र 42-43 काय धावपळ करते लागतात एक चेंडू शिल्लक आहे मी अगोदरच म्हटलं होतं ज्या पद्धतीची फलंदाज नाजूक आणि प्रियंका करते ती तोड नाही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मात्र पुन्हा एकदा प्रहार केला सोनारेच्या बाहेर चौकार या बात आहे चौकाराने सुरुवात केली फलंदाज पूजा जिंकण्यासाठी 47 धावांची गरज चला 47 धावांची गरज क्या बात आहे पूजा एकी बाहर चार रन के लिए चले सुनते हैं आशीष भाई तिवारी कोच दोस्तों की यार आपण ऐकला आता मात्र पाहूया एक सुंदर फलंदाजी नाजुका आणि प्रियंकांची पाहायला मिळाली आता मात्र गोलंदाजी आपण पाहणार आहोत परंतु येथे मात्र कारगी स्मॅशर फलंदाज कशा पद्धतीने सामोरी जाणार आहेत ते प्रियंका आणि नाजुका या अगोदरपण युवामध्ये कधी गोलंदाजी केली नाही परंतु आता संगीतात आई येते आहे तर नेक्स्ट मॅचला नक्कीच गोलंदाजी देण्याचा आपल्याला प्रयत्न होईल जबरदस्त या बात आहे कोहलीने पुरा मॅच विनर गोलीवर जबरदस्त एकीकडे मनीषा आणि दर्शना स्ट्राईकला दर्शन नॉन स्ट्राईकला मनीषा आणि गोलंदाज पुन्हा एकदा प्रियंका उर्फ गोल चलिए गोल गोल घुमाएंगे आपको चला प्रियंका पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज क्या बात है दर्शना एक आठ अब तक जबरदस्त दर्शनाने पहिल्या चेंडूवरती सिक्स ठोकलाय क्या बात है क्या बात है दर्शना हा फटका आता पर पाहिला नव्हता संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त फटका सहा धावांनी सुरुवात प्रियंकासाठी हो फर्स्ट शॉट पॉइंटच्या दिशेने जबरदस्त जरूरत नव्हती गरज नव्हती याची खराब हे दडपण हे मेगा फायनलचं दडपण आणखी काही नाही फायनल जिंकायचे आम्हाला फक्त आणि फक्त फायनल जिंकायचे मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण WP 2022
2022 मात्र मनीषा सर्व बॅटिंग खेळ कोरच्या दिशेने येथे मात्र एकच चांगल्या पद्धतीने आता मात्र प्रियंकाने कमबॅक केले प्रियंका पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसते एकीकडे मनीषा दुसरीकडे दर्शना ओ चेंडू अनेक नाजूक सोडणार नाही क्या बात है यही थी चाल यही थी रणनीति यही थी सब कुछ इसका इंतजार था प्रियंका को कब आएगा सापला रचला होता त्या सापला मध्ये कधीतरी अडकणार पहिला चटका ठोकला गेला दर्शनाने ठाऊक होत थोडस खोलवर टप्पा दिला आणि चेंडू सरळ नाजुकाच्या हातामध्ये आता मात्र आरती ओ इथे काय घडलं इथे काय घडलं आरती कमबॅक बॅक टू बॅक जबरदस्त गोलंदाजी ये बहुत ही ना इंसाफी है आरती परंतु आता परत आरती ने जबरदस्त फलंदाजी केली होती परंतु हे मोठं सामन्याचं मेगा फायनलचं दडपण आरती वरती होतं का नक्कीच होत आहे आरती डोंट वरी कभी कभी हो जाता है ये क्रिकेट में समय समय की बात है वेळ कोणासाठी थांबत नाही वेळेचा सदुपयोग करणं आपल्या हाती आहे ज्याची वेळ तोच किमया करू शकतो प्रत्येकाची वेळ असते नाचुका कोणत्यासाठी सज्ज होते हा मात्र चेंडू क्या बात है खूप सुंदर क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण व्यूहरचना पहा एकापेक्षा एक सरस क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तयार चेंडू हवे क्षेत्ररक्षक येतोय नाही एक धाव मात्र पूर्ण होईल धावपळ करती धावा लागतात ते मात्र सहा झालेला आहे 47 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत 10 धावा धावपळ करती लागतात एक वेगळ्या पद्धतीची शैली आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा पाहतो आपण एक धाव मात्र पूर्ण करते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का पाहूया ज्योती एकीकडे तर दुसरीकडे मनीषा संपूर्ण या WPL ला ज्यांचं ज्यांचं योगदान लागलेलं आहे त्यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल आभार तर मानावेच लागतील कारण त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होणार नाही त्यामध्ये आमच्या सदस्य राजवलताई पाटील यांचा सहभाग सुद्धा आहे थँक्स फॉर व्हॅल्युएबल सपोर्ट आकाश तिवारी क्वालिटी मेकर स्नॅक्स आपण पाहिले री स्पोर्ट्स पाहिलं मुंबई लोकल पाहिलं त्यानंतर मंगेश भोसले असतील माया धुरी असतील सनी सावला असेल शिवानी सावंत असतील सुनील सिंग असतील तृप्ती व्यास असतील अक्षय गाडी असतील गणेश तिरलोणकर असतील प्रवीण कदम असतील समीर मांद्रेकर असतील गौरांग तांबले असतील असतील सागर कोणार असतील संदीप ते असतील तसेच आमचे पंच निरंजन यादव असतील पंकज भोईर असतील सूरज पंकज सिंग असतील युबीसी पुरस्कार सचिन गोसावी यांचे सर्व सहकारी समालोचकर ठकरूल असेल अरविंद चौगुले डेकोरेटर असतील आणि आमची मयुरा असेल ज्याने आज समालोचनची धुरा सांभाळी आणि मी स्वतः पांडव पाटील आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतोय
प्लस वन पच्चीस से दो बार में थे जबरदस्त गोलंदाजी करते परंतु इनसाइड एज देते पुष्पा पिक्चर अपन पाहिलं होतं झुकेगा नहीं परंतु क्रिकेट च्या मैदानावर झुकल्याशिवाय काही मिळणार नाही प्रत्येक क्षणाक्षणी आपल्याला झुकावं लागतं सेपरेशन करता वेळी जबरदस्त